मी 28 वर्ष त्याला धडपणे जेवताही येत नव्हतं. त्याचा आजार त्याला तोंडही पूर्णपणे उघडू देत नव्हता. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयामध्ये कुशलतेनं पार पडलेल्या शस्त्रक्रियेनं त्याला नवं जीवन मिळालंय. मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातल्या फिरोजचं आयुष्य म्हणजे होती एक कष्टाची लढाई. त्याचा जबडा जोडलेल्या अवस्थेत होता. या तरुणाची सुटका कशी करायची याचा सर्व अंगानं विचार करत अखेर डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. फिरोज नावाचा पेशंट आपल्याकडे एक साधारणतः 15-20 दिवसापूर्वी आला होता. चॅलेंजिंग ऑपरेशन होतं कारण की माउथ ओपनिंग पूर्ण झिरो असल्यामुळे आपल्याला तिथे ॲक्सेसिबिलिटी आणि याचे सगळेच इश्यूज होते. तर व्यवस्थित आमच्या ॲनेस्थेसिस्टने त्यांना इंट्युबेशन केल्यावर आम्ही त्याला रिलीज केलं. रिलीज करून त्याच्या पोटामधून एक फॅट पॅड काढून त्याला आपण तो इंटरपोज केला आणि आता तो खूप म्हणजे चांगला आहे. फिरोजमध्ये उजवीकडचा त्याचा जॉईंट इफेक्ट झाला होता आणि या ज्या केसेस असतात त्या नेहमी चॅलेंजिंग असतात. कारण ज्यांना म्हणजे जे कॉमन आहे की बर्थ ट्रोमा, म्हणजे जेव्हा जन्म होतो तेव्हा कदाचित त्यांची डिलिव्हरी करताना काही ट्रोमा झाला त्या बाजूला, किंवा नंतर लहानपणी तिथे समजा लागलं त्या बाजूला, त्याच्याने पण होतं. कधी इअर इन्फेक्शन झालं त्याच्याने पण होतं. फिरोजचं नवं आयुष्य सुरू झालंय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याला धड झोपही लागत नव्हती. आता त्याला शांतपणे झोपताही येईल. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं वरणभात खाल्ला आणि आता त्याला वेद लागले ते पाणीपुरी खाण्याचे. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.